शहरातील मार्केट यार्ड परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन या भागात नवीन अंगणवाडी प्रस्ताव मंजूर करण्यात यावा असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे महिला बाल विकास अधिकाऱ्यांना देण्यात आले. शहरातील प्रभाग क्रमांक 11 मधील अभय कॉलेज और मार्केट यार्ड परिसरात वाढत्या लोकसंख्येमुळे अंगणवाडीची आवश्यकता निर्माण झाली आहे. या परिसराचा नव्याने सर्वे करून नवीन अंगणवाडीचा प्रस्ताव मंजूर करण्यात यावा व लवकरात लवकर अंगणवाडी सुरू करावी असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे महिला बाल विकास नागरी प्रकल्प अधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी पार्टीचे सहसचिव निलेश चौधरी यांच्यासह प्रतिभाताई चौधरी, आशाताई पाटील, मंगला चौधरी, उज्ज्वला देशमुख, बनिताई शिंदे आदी उपस्थित होते. मी राष्ट्रवादी युवक शहर सचिव निलेश चौधरी, धुळे. आज दिनांक 1/7/2019 रोजी प्रभाग क्रमांक 11 मधील वाढत्या लोकसंख्येच्या निदर्शनास येऊन वाढत्या लोकसंख्येमुळे कुपोषित बालकांना अंगणवाडीसाठी प्रस्ताव मंजुरीसाठी आम्ही आज महिला बालविकास प्रकल्प नागरीचे अधिकारी माननीय राठोड साहेबांना निवेदन दिलेलं आहे. शासनाकडून जास्तीत जास्त निधी मिळत असतो, परंतु कुपोषित बालकांना ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्या कारणाने लहान मुलांचे कुपोषितपणा आणि आजाराला निमंत्रण येत असतं. त्यासाठी महिला बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे आम्ही आज निवेदन दिलेलं आहे, तर त्यांनी त्यावर कारवाई करण्यात यावी. जर कारवाई झाली नाही तर पुढील काळामध्ये आमच्या राष्ट्रवादी युवक शहर सचिव आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्याकडून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल. 31 मधील शिवशक्ती कॉलनीत गेल्या वर्षी लावण्यात आलेल्या वृक्षांची पूजा करून वाढदिवस साजरा करण्यात आला. नगरसेवक अमोल मासोळे यांच्या पुढाकाराने हे वृक्ष लावण्यात आले होते. महावृक्षारोपण अभियानाला 1 जुलै रोजी प्रारंभ झाला. या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी नगरसेवक अमोल मासोळे यांच्या पुढाकाराने प्रभाग 31 मधील शिवशक्ती कॉलनीत वृक्षारोपण करण्यात आले होते. या वृक्षांना 1 जुलै 2019 रोजी 1 वर्ष पूर्ण झाले. या वृक्षांची पूजा करून वाढदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला नगरसेवक अमोल मासोळे, उपमहापौर कल्याणी अंपळकर, स्थायी सभापती युवराज पाटील, सभापती उषाताई पाटील, नगरसेविका उगलेताई, स्वच्छता निरीक्षक वसावे आदी अधिकारी तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते. आज 1 जुलै संपूर्ण भारतामध्ये आज वृक्ष दिवस म्हणून साजरा केला जातो. गेल्या 1 जुलै 2018 रोजी आमच्या प्रभाग क्रमांक 17 आणि आताचा जो प्रभाग क्रमांक 31 आहे, 1 वर्षापूर्वी या ठिकाणी शिवशक्ती कॉलनीमध्ये तत्कालीन आयुक्त आदरणीय सुधाकरजी देशमुख साहेब, तसेच आताचे जे आमचे उपायुक्त साहेब आहेत आदरणीय गोसावी साहेब, यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आम्ही वृक्षारोपणाचा हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला होता. त्यावेळेस या ठिकाणी आपण जे बघत आहोत, हे सर्व लिंबाचे झाडं असतील, वडाचे असतील, पिंपाचे झाडं असतील, हे सर्व त्यावेळेस 4-4, 5-5 फुटाचे झाडं आम्हाला महापालिकेने उपलब्ध करून दिले होते. पण आम्ही ते नुसतं नावाला किंवा फोटो सेशनपुरता वृक्षारोपण न करता आमच्या शिवशक्ती कॉलनीतील जे संपूर्ण रहिवासी आहेत, त्या संपूर्ण रहिवासीच्या सहकार्याने आज या ठिकाणी ते झाडं 10-10, 12-12 फुटाचे आपण या ठिकाणी पाहत आहोत. आम्हाला अतिशय आनंद होत आहे, कारण की आपण परिसरात बघत असतो अनेक प्रकारे अनेक ठिकाणी वाढदिवस हे साजरे होत असतात, पण आज या ठिकाणी आम्ही ते आमचे जे झाडं आहेत, जे वृक्ष आहेत, त्यांना आज रोजी 1 वर्ष पूर्ण होताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. म्हणून आम्ही आज रोजी आपले धुळे महापालिकेचे उपमहापौर आदरणीय कल्याणी आंबळकर, महिला बालकल्याण सभापती आदरणीय निशाताई पाटील, आमच्या प्रभागाच्या विद्यमान नगरसेविका आदरणीय ओगलेताई, तसेच या ठिकाणी आमचे स्वच्छता निरीक्षक आदरणीय वसावे साहेब यांच्या संपूर्ण उपस्थितीमध्ये, तसेच आमचे महापालिकेचे कर्तव्यदक्ष असे सभापती महोदय आदरणीय युवराजजी अण्णा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी आम्ही या झाडांचा या ठिकाणी वाढदिवस अतिशय आनंदात साजरा केलेला आहे. आणि या ठिकाणी सर्व मान्यवर आमच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले, म्हणून मी सर्वांचं प्रभागाच्या वतीने त्यांचं या पुन्हा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. ज्योती टॉकीज मध्ये दामिनी पथकाने टाकला छापा, 10 तरुण तरुणींना घेतले ताब्यात. प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी केले घंटानाद आंदोलन.
परिसरात नवीन अंगणवाडी सुरू करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केली मागणी. आणि शिवशक्ती कॉलनीत गेल्या वर्षी लावलेल्या वृक्षांचा करण्यात आला वाढदिवस साजरा. याचबरोबर सिटी चॅनल बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसंगात. तोपर्यंत नमस्कार.